कोर्टात सुनावणी होती आणि आता अखेर आर्यन खानच्या कोठडीत वाढ झालेली आहे। एनसीबी कडून सातत्याने प्रयत्न होत होते त्याला त्याची कोठडी मिळावी म्हणून। ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला 7 ऑक्टोबर पर्यंत कोठडी देण्यात आलेली आहे। यापूर्वी समीर वानखेडे यांनी कोर्टाकडे माहिती दिली होती आर्यनने ड्रग्स सेवन केल्यासंदर्भातली आणि आता अखेर आर्यनच्या कोठडीत वाढ झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी। सुनावणी होती आणि आता अखेर आर्यन खानच्या कोठडीत वाढ झालेली आहे। एनसीबी कडून सातत्याने प्रयत्न होत होते त्याला त्याची कोठडी मिळावी म्हणून। ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला 7 ऑक्टोबर पर्यंत कोठडी देण्यात आलेली आहे। यापूर्वी समीर वानखेडे यांनी कोर्टाकडे माहिती दिली होती आर्यनने ड्रग्स सेवन केल्यासंदर्भातली आणि आता अखेर आर्यनच्या कोठडीत वाढ झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी।